नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चैनल स्टडी लाइफ। मित्रांनो, आज अपन या वीडियो में पोस्टमैन MTS पेपर 2 साठी फॉर्मेट बघणार आहे। जसे की तुम्हाला सर्वांना डाउट असेल की मित्रांनो पोस्टमैन MTS पेपर 2 चा फॉर्मेट कशा प्रकारे असणार आहे आणि कशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारणार आहेत पेपर 2 मध्ये, ते पूर्ण अपन या वीडियो में कवर करणार आहे। अपन बघू शकता मित्रांनो, यामध्ये मी पोस्टमैन MTS चा प्रीवियस इयर पेपर आणला आहे। अपन इथे बघू शकता जसे की आपल्याला ट्रांसलेशन वरती लोकल लैंग्वेज टू इंग्लिश या प्रकारे प्रश्न असणार आहेत। जसे की मित्रांनो ट्रांसलेशन पण लोकल लैंग्वेज टू इंग्लिश आणि इंग्लिश टू लोकल लैंग्वेज याच प्रकारे सेम असणार आहेत। आणि मित्रांनो फक्त पोस्टमैन MTS पेपर 2 साठी आपला CBT असणार आहे, जसे की कॉम्प्युटर वरचे MCQ असणार आहेत। मित्रांनो आपल्याला 4 ऑप्शन दिला जाणार आहे आणि 4 ऑप्शनपैकी कुठलाही एक ऑप्शनला आपल्याला कॉम्प्युटर वरती सिलेक्ट करावं लागणार आहे आणि पेपर कॉम्प्युटरवरती सिलेक्ट करणार आहे। आणि मित्रांनो निबंध लेखन आणि पत्रलेखन जो असतो ना तो आपल्याला अँड रिटर्न म्हणजे आपल्याला पेनानं पेजवर लिहायचं आहे आणि हा ट्रान्सलेशन क्वेश्चन आपल्याला पोस्टमॅन MTS साठी MCQ जसं की CBT कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे। मित्रांनो फक्त तुम्हाला एक फॉर्मेट दाखवतो, या प्रकारे क्वेश्चनचं लेवल विचारला जातो। लेवलही बघू शकता, या प्रकारे आपल्याला प्रश्न विचारला जातो की तुम्ही बघू शकता तुफानला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, 4 ऑप्शन आहेत। तुफानला आपण इंग्लिशमध्ये स्ट्रोम असे म्हणतो। नेक्स्ट बघू शकता अत्यार, याला काय म्हणतो, याला आपण टूल असे म्हणतो। तुम्ही मित्रांनो माझे ट्रान्सलेशनवरचे क्वेश्चन बघितला नसेल तर ते व्हिडिओ बघून घ्या आणि पत्रलेखनवर पण व्हिडिओ बनवलं, त्याचं लिंक खाली आहे मित्रांनो। आणि त्या व्हिडिओमध्ये मी याच लेवलचे सर्व ट्रान्सलेशनवरचे क्वेश्चन कवर केलं आहे। आणि हे बघू शकता जसं की अशा प्रकारे विचारला असतो आणि इंग्लिश टू मराठी पण अशाच प्रकारे असतो। फक्त जसं की मित्रांनो तिथं तुम्हाला इंग्लिशमध्ये दिला जातो आणि तो ऑप्शन मराठीमध्ये असतात, ठीक आहे। आणि नेक्स्ट बघूया आपण जसं की लेटर रायटिंगचं फॉर्मेट कशाप्रकारे असतो। मित्रांनो स्थानिक भाषेत पत्रलेखन करावं लागणार आहे, त्यामध्ये आपल्याला 3 पर्याय देतात, त्यापैकी आपण कुठलाही एक पर्याय निवडून त्यावरती आपल्याला पत्रलेखन लिहावं लागतो। तर की आपण पर्याय बघू शकता मित्रांनो कशाप्रकारे आपला पर्याय असतो, त्यामध्ये पहिला पर्याय बघू शकता तुमच्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांना शिष्यवृत्तीच्या लाभार्थी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळताना येणाऱ्या अडचणी माहिती देऊन ही शिष्यवृत्ती भारतीय डाक पेमेंट बँकेच्या खात्याद्वारे वितरित केली तर या अडचणीवर कशी मात करताय हे सांगणारे पत्र लिहा। त्यानंतर सेकंड पर्याय बघू शकता भारतीय डाक विभागाच्या ग्रामीण डाक विमा सुविधेची माहिती देऊन तुमच्या गावामध्ये या संदर्भात जागृती मेळावा आयोजित करण्यासाठी आपल्या गावाची ग्रामसेवक यांना विनंती करणारे पत्र। आणि तिसरा पर्याय बघू शकता तुमच्या जिल्ह्याच्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांना तुमच्या भागात COVID-19 संसर्ग साथीमुळे पुरेशा आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्यामुळे आलेल्या अडचणीची मात देऊन ते COVID-19 विलंगीकरण आणि उपचार केंद्र सुरू करण्यासाठी विनंती करणारे पत्र। अशा प्रकारे 3 पर्याय दिला जातो मित्रांनो, त्यापैकी तुम्हाला कुठलेही एक पर्याय निवडून त्यावरती तुम्हाला पत्रलेखन करावं लागतो। त्यानंतर नेक्स्ट बघू शकता निबंध लेखनचे फॉर्मेट कशाप्रकारे असतो। स्थानिक भाषेत आपल्याला थोडक्यात निबंध लिहावा लागतो, जसं की आपण त्याला पॅराग्राफ पण शॉर्ट इझी रायटिंग म्हणतो। लोकल लँग्वेजमध्ये लिहावा लागतो ते पण, त्याला 80 ते 100 शब्दात लिहावा लागतो थोडक्यात निबंध। त्यामध्ये पण 3 पर्याय दिला जातो आणि त्या 3 पर्यायापैकी आपल्याला एक पर्याय निवडून त्यावरती आपल्याला 80 ते 100 शब्दात निबंध लिहावा लागतो। त्यामध्ये आपण पर्यायचं लेवल बघू शकता कशाप्रकारे पर्याय येतात। पहिला पर्याय बघू शकता माझ्या स्वप्नातील भारत, दुसरा समाज माध्यमे शाप की वरदान, आणि तिसरा शिक्षणाचा अधिकार मौलिक अधिकार। या 3 पर्यायापैकी कुठलाही एक पर्याय निवडून आपल्याला आपल्याला निबंध लेखन लिहावं लागतो, ठीक आहे। आणि मित्रांनो तुम्हाला पूर्ण क्लिअर झाला असेल पेपर 2 कशाप्रकारे असतो। आणि मित्रांनो पूर्ण याचं स्टडी मटेरियल मी बनवलं आहे, तुम्ही माझे व्हिडिओ चेक करू शकता। आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला एक लाईक अँड चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो धन्यवाद, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।